जैतापकर बिल्डर्स अँड डेव्हलपर्स 20 वर्षांपासून गृहस्वप्न साकार करणार एक नातं विश्वासाचं. देशातल्या पहिल्या पर्यटन जिल्ह्याचा लौकिक वाढवण्यासाठी आबा कोटकर यांचं हे हॉटेल निश्चितच एक रोल मॉडेल म्हणून नावारूपास येईल. पर्यटनाला मोठा हातभार लावणाऱ्या आबा कोटकर यांना सरकारच्या माध्यमातून सहकार्य करण्यात येईल अशी ग्वाही पालकमंत्री दीपक केसरकर यांनी दिली. आबा कोटकरांचं हॉटेल आणि अलकनंदा हॉलच्या नूतनीकरणाचा शुभारंभ त्यांच्या हस्ते यावेळी पार पडला, त्यावेळी ते बोलत होते. अस्सल मालवणी स्वराच्या बिर्याणीमुळे प्रसिद्ध असलेले आबा कोटकर यांचं हॉटेल म्हणजे सिंधुदुर्गच्या पर्यटनाला चालना देणारं एक वेगळंच ठिकाण. या हॉटेलची रचना करताना त्यांनी भारतीय संस्कृतीची ओळख करून देणारं इंटेरियर केलंय. यात बैलगाडीपासून स्वयंपाकघरातल्या पारंपरिक वस्तूंचा समावेश आहे. दुपारी 4 वाजता पालकमंत्री केसरकर व अन्य मान्यवरांच्या हस्ते या हॉटेलचा उद्घाटन सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. या हॉटेल सोबतच अलकनंदा सभागृह लोकांच्या सेवेत रुजू झालं. या उद्घाटन सोहळ्यात जिल्हा परिषद अध्यक्षा रेश्मा सावंत, काँग्रेस जिल्हाध्यक्ष विकास सावंत, कोल्हापूरचे माजी महापौर शिवाजीराव कदम, नगराध्यक्ष बबन साळगावकर, उपनगराध्यक्ष अन्नपूर्णा कोरगावकर, उदय वायंगणकर, अशोक सावंत, सिद्धांत परब, अभि पवार, डॉक्टर अमोल पावसकर, सावंतवाडी नगर परिषदेचे नगरसेवक आदि मान्यवर उपस्थित होते. यावेळी झालेल्या मनोरंजन कार्यक्रमाचा उपस्थितांनी आस्वाद घेतला. प्रार्थनाचा मी फाडला नकाशा, विझले तिथेच सारे ते मागचे इशारे. ज्यांनी पर्यटनावरती चांगलं काम करून खऱ्या अर्थानं पर्यटनाची ओळख करून दिली ते माझे मित्र डीके. कोल्हापूरचे महापौर सन्माननीय कदम, भाजप समायदारचे माझे मित्र सन्माननीय आनंद देवगी आणि उपस्थित बंधुभगिनी, आजच्या या शुभदिनी खरोखर पर्यटनाच्या चालना देण्यासाठी एक आबा कोटकर यांनी जी हॉटेल निर्मिती केली, सर्वप्रथम त्यांना मनपूर्वक शुभेच्छा देतोच. परंतु त्याने आपल्या पुढची खाद्याची ओळख संपूर्ण जिल्ह्याला करून दिली, त्यामुळे ह्या हॉटेलची एवढी होईल की त्याला तोड राहील. आणि या निमित्तानंच एक खऱ्या अर्थानं पर्यटनाचं दालन टिकेने सुरू केलं आणि त्याला रूप देण्याचं काम आबा कोटकरनी या शहरामध्ये केलंय. आणि आबा कोटकरच्या या निमित्ताने आता आपण पर्यटन महोत्सव करतोय. आबा त्या ठिकाणी तुमचाही स्टॉल असावा आणि 31 तारखेला संपूर्ण शहरामध्ये जे तलावाचा काठ आहे त्या तलावाचा काठावरती फूड फेस्टिवल, म्हणजे प्रत्येक रेस्टॉरंटचं ते फूड फेस्टिवल रस्त्यावरती असेल आणि छोटेसे कार्यक्रम 31 तारखेला छोटासा कार्यक्रम असेल, तर त्या निमित्ताने तुम्हाला मी निमंत्रित करतोय आणि ते फूड अत्यंत उत्कृष्ट देशील म्हणजे आशा व्यक्त करतोय. आणि पुन्हा एकदा सर्व नागरिकांना धन्यवाद.